Hi friends, I am Rajashree and welcome to my channel Being a Programmer. Today we have to see history of Java. कुठल्याही भाषेची सुरुवात करण्याआधी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या विषयाची हिस्ट्री काय आहे, त्या भाषेची हिस्ट्री काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आपण आज सगळ्यात पहिलं जावा लँग्वेज शिकण्याआधी त्याची हिस्ट्री काय आहे हे समजून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे ही जावा लँग्वेज कुठे डेव्हलप झाली, कोणी डेव्हलप केली, त्याचा फादर कोण आहे हे सगळं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर जावा ही जी लँग्वेज आहे ती सन मायक्रोसिस्टीम या कंपनीच्या अंडर जेम्स गॉसलिंग, माईक शेरडन अँड पॅट्रिक नॉक्टन या तीन डेव्हलपर्सने मिळून डेव्हलप केली. 1991 जेम्स गॉसलिंग आणि बाकीचे जे टीम मेंबर्स होते त्यांनी हा प्रोजेक्ट स्टार्ट केला होता. या टीममध्ये जे काही लोक होते ते म्हणजे जेम्स गॉसलिंग, माईक शेरडन अँड पॅट्रिक नॉक्टन यांच्या या टीमला नाव दिलं गेलं ग्रीन टीम. आणि यांनी जी सगळ्यात पहिली लँग्वेज डेव्हलप केली त्या लँग्वेजला नाव दिलं गेलं ग्रीन टॉक. आता ही ग्रीन टॉक लँग्वेजचं नाव होतं त्यामुळे त्या लँग्वेजला जे एक्सटेन्शन देण्यात आलं ते सगळ्यात पहिलं एक्सटेन्शन होतं .gt. ज्या पद्धतीने तुमचा सीचा प्रोग्राम हा .c एक्सटेन्शनने सेव्ह केला जातो त्यावेळेस ही जी काही ग्रीन टॉक लँग्वेज तयार केली गेली होती तिला जे एक्सटेन्शन दिलं होतं ते .gt म्हणजेच जावाचा जो प्रोग्राम होता किंवा या ग्रीन टॉक लँग्वेजमध्ये जो रन केला जाणारा प्रोग्राम होता तो सगळ्यात पहिला .gt या लँग्वेजने .gt या एक्सटेन्शनने सेव्ह केला जात होता. त्यानंतर हे जे काही ग्रीन टॉक नाव होतं ते त्यांना चेंज करावं लागलं, रिनेम करावं लागलं आणि त्यानंतर ग्रीन टॉक रिनेम केलं गेलं ओकमध्ये. परंतु ओक हे जे काही नेम होतं तेही खूप काळ टिकलं नाही कारण ओक ही एक नॅशनल ट्री आहे. USA, फ्रान्स या ज्या काही कंट्रीज आहे त्यांच्यासारख्या कंट्रीजमध्ये नॅशनल ट्री म्हणून ओक आहे. त्यासोबतच ओक टेक्नॉलॉजी नावाची एक कंपनी जी ऑलरेडी रजिस्टर होती त्यामुळे हे जे काही ओक नेम दिलं गेलं होतं या टीमच्या थ्रू तयार केलेल्या लँग्वेजला ते जास्त काळ त्यांना ठेवता आलं नाही किंवा रजिस्टर होऊ शकलं नाही. त्यानंतर ही जी काही टीम होती ही एका इंडोनेशियामध्ये एक बेट आहे तिथे हे लोक गेले होते. त्यावेळेस त्यांनी तिथे जावा नावाची कॉफी पिली होती. त्याचवेळेस त्यांनी ठरवलं की त्यांनी जी लँग्वेज डेव्हलप केलेली आहे तिचं नाव त्यांना जावा ठेवायचं. त्यामुळे ओक या लँग्वेजचं रिनेम केलं गेलं जावामध्ये इन 1995 आणि त्याच वेळेस या लँग्वेजचं जे एक्सटेन्शन होतं ते .java म्हणून डिक्लेअर केलं गेलं. बेसिकली जावा ही डेव्हलप करण्याचा मोटो हा होता की त्यांना मोबाईल फोन, सेटअप बॉक्स ह्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जावा लँग्वेज डेव्हलप करायची होती. परंतु जावा ही लँग्वेज पुढे इंटरनेट प्रोग्रामिंगसाठी यूज केली गेली म्हणजेच जावाच्या थ्रू तुम्ही डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स तयार करू शकता. इंटरनेट प्रोग्रामिंगमध्ये आज खूप मोठा यूज जावा प्रोग्रामिंगचा होतोय. जावाचं फर्स्ट व्हर्जन हे जे होतं ते सन मायक्रोसिस्टीमच्या थ्रू 1995 रिलीज केलं गेलं. त्याचं नाव होतं JDK अल्फा अँड बीटा. JDK इज जावा डेव्हलपमेंट किट. याच्या अंडर सगळे जावाचे जे काही बेसिक सिंटॅक्स वगैरे आहेत ते प्रोव्हाइड केले गेलेले आहेत. ते फर्स्ट व्हर्जनचं नाव होतं JDK अल्फा अँड बीटा अँड इट इज डेव्हलप इन 1995 बाय सन मायक्रोसिस्टीम. इन 2023 लेटेस्ट व्हर्जन ऑफ जावा इज JDK 20 विच इज रिलीज इन मार्च 2023. 2010 सन मायक्रोसिस्टीम ही जी कंपनी होती त्यांचा टायअप झाला ओरॅकल कॉर्पोरेशनशी आणि त्यावेळेस सन मायक्रोसिस्टीमने जे काही त्यांच्या जावा लँग्वेजवर राईट्स होते ते सगळे राईट्स ओरॅकल कॉर्पोरेशनला ट्रान्सफर केले आणि तेव्हापासून जावा ही ओरॅकल कॉर्पोरेशनची आहे असं डिक्लेअर करण्यात आलं. जावा ही एक हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज मीन्स व्हॉट? हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजेच ही जी काही लँग्वेज डेव्हलप केली गेलेली आहे ती ह्युमन बिईंगला इझिली अंडरस्टँडेबल आहे ॲज वेल ॲज इट इज अ फुल्ली ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. फुल्ली ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणजेच यामध्ये जे कुठले प्रोग्राम केले जातात ते सगळे क्लासेस अँड ऑब्जेक्टवर डिपेंड करतात. क्लासेस अँड ऑब्जेक्ट व्यतिरिक्त हे प्रोग्राम एक्झिक्यूट होऊ शकत नाही. ज्या पद्धतीने तुम्ही C++ आत्तापर्यंत पाहिलं असेल तर C++ विदाऊट क्लास तुम्ही प्रोग्राम रन करू शकता परंतु जावामध्ये तसं होत नाही. तुम्हाला कंपल्सरी क्लासेस अँड ऑब्जेक्टचं हेल्प घ्यावीच लागते. ही होती हिस्ट्री जावा या प्रोग्रामिंग लँग्वेजची. आय होप तुम्हाला ती अंडरस्टँड झाली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तो शेअर करा ॲज वेल ॲज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.